उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळालेले आहे या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करताच काही वेळाने या प्रकरणातील तक्रारदाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे आता चर्चेला उधान आले आहे कोण आहे मनसुख हिरेन आणि काय आहे त्यांचा या प्रकरणाशी संबंध चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले उद्योगपती मुकेश अंबन यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ही सॅम पीटर न्यूटन यांची होती ती गाडी मनसुख हिरेन यांच्याकडे नूतनीकरणासाठी आली होती पण त्यांना पैसे न मिळाल्याने मनसुख हिरेन यांनी ही गाडी स्वतःकडे ठेवून घेतली होती अशी आता माहिती समोर आली आहे पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास मनसुख हिरेन हे आपल्या दुकानातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते पण ते घरी पोहोचलेच नाही शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबियांनी नौपडा पोलिसांमध्ये मनसुख हिरेन यांच्या गायब होण्याबाबतची तक्रार दिली होती पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर मुंब्राखाडीत एक मृतदेह मिळाल्याचं समोर आलं मृतदेहाचा फोटो मनसुख हिरेन यांच्याशी मिळताजुळता असल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली त्यात हा मृतदेह मनसुख हिरेन यांचाच असल्याचं नंतर स्पष्ट झालं मनसुख हिरेन यांनी त्यांच्या जबाबामध्ये ती गाडी त्यांनी विकत घेतली होती असं सांगितलं होतं त्यांच्या मृतदेहाचे हात मागे बांधलेले होते हे संशयास्पद आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यांच्या मृतदेहाचे हात मागे बांधलेले नव्हते असं गृहमंत्र्यांनी नंतर स्पष्ट केलं तसेच सचिन वजे यांनी अर्बनला आत टाकलं म्हणून तुमचा राग आहे का असा सवाल अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालेले आहे या प्रकरणात गाडी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या मनसुब हिरेन यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती आता हे स्फोटक प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यानुसार एन आय कडे द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे एकंदर हे प्रकरण येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्फोटक रूप धारण करेल असंच वाटत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद निर्विड आणि स्पष्ट नेहमीच असेल मराठी फक्त निर्वि स्पष्ट नेहमीच असेल मराठी फर्स्ट निर्विड पाणी स्पष्ट नेहमीच असेल मराठी फस्ट